झिंक ऑक्साईड ही एक पांढरी शक्ती आहे जी पाण्यात इनसॉल्युबल असते, तर ते आम आणि बेसमध्ये सॉल्युबल असते. हे कॉस्मेटिक, अन्नपूरक पदार्थ, रबर, प्लास्टिक, काच, सिमेंटमध्ये ॲडिटिव्ज म्हणून वापरले जाते. मेकअप, बेबी लोशन, बाथ सोप, नेल उत्पादने यांसारख्या कॉस्मेटिक आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये मुख्य घटक म्हणून झिंक ऑक्साईडचा वापर केला जातो. रबरच्या वॉल्कनायझेशनसाठी रबर उद्योगात झिंक ऑक्साईड देखील वापरला जातो. म्हणून आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्यासाठी झिंक ऑक्साईड मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसबद्दल एक माहितीपट घेऊन येत आहे. रॉ मटेरियल झिंक स्क्रॅप, ॲडिटिव्ज, प्लांट अँड मशिनरी, गॅस फायर्ड फर्नेस, प्युनिमॅटिक कन्व्हिंग सिस्टम, झिंक ऑक्साईड ब्लेंडर, ग्राफाइट क्रुक्युबल. प्रोसेस, झिंक स्क्रॅप भट्टीमध्ये 500 डिग्री सेल्सिअस तापमानात वितळवले जाते, ज्यामुळे त्यातील अशुद्धता काढून टाकली जाते. हा शुद्ध झिंक साच्यात ओतून इंगॉट्स बनवले जातात. बनवलेले हे झिंक ऑक्साईड इंगॉट्स पुन्हा गरम केले जातात. येथे भट्टीचे तापमान 900 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवले जाते, ज्यामुळे झिंक स्टीम होते. कूलिंग टनलमध्ये जाताना स्टीम आणखी थंड केली जाते. या प्रक्रियेमुळे झिंक पावडर स्वरूपात असलेल्या झिंक ऑक्साईडमध्येही रूपांतरित करते. अशा प्रकारे बनवलेले झिंक ऑक्साईड पॅक केले जाते आणि अंतिम तपासणी केली जाते. अशा प्रकारे आज आपण झिंक ऑक्साईड मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसबद्दल माहिती जाणून घेतली. हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एक्सपर्ट ॲडवाईसची गरज भासल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा संपर्क देखील करू शकता. अशाच नवनवीन बिझनेस आयडियांसाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा.